आत्ता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्या दृष्टिकोनातनं ज्या टीम पाठवायच्या आहेत, जी लोक पाठवायची आहेत, ती पाठवण्यासाठीची आजची बैठक होती. उद्या त्यांच्या हातामध्ये, परवा दिवशी त्यांच्या हातामध्ये संपूर्ण कार्यक्रम दिला जाईल. आत्ताची बैठक ही आमची लोक पुढल्या वर्षी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी असतील. कारण यावर्षी काही महानगरपालिका लागतील असं काही वातावरण मला दिसत नाही. आणि जो काही आत्ता महाराष्ट्रामध्ये जो सगळा राजकीय घोळ झालेला आहे त्याच्यावरती तर मला नाही वाटत आत्ता कोणी महानगरपालिकेच्या निवडणुका लावतील आणि दोंडा पाडून घेतील. परंतु आता ज्या लागतील निवडणुका त्या मला असं वाटतं लोकसभेच्याच लागतील. आणि त्या दृष्टिकोनातनं आमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल. त्याच्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या या टीम जातील आणि तिथे त्या दृष्टिकोनातनं काम करतील आणि काय काय काम करायचं आहे हे त्यांना सांगितलेलं आहे. लोकसभाने काही जबाबदाऱ्या पक्षांतर्गत देण्यात येईल. आता काय बोललो मी, तेच सांगितलं ना आता. लोकसभेचे जे निकाल असतील ते अत्यंत वेगळ्या पद्धतीचे असतील. जर तरला काही अर्थ नाही रे, जर तरला काही अर्थ. आत्ता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्या दृष्टिकोनातनं ज्या टीम पाठवायच्या आहेत, जी लोक पाठवायची आहेत, ती पाठवण्यासाठीची आजची बैठक होती. उद्या त्यांच्या हातामध्ये, परवा दिवशी त्यांच्या हातामध्ये संपूर्ण कार्यक्रम दिला जाईल आणि त्याप्रमाणे ते सगळेजण आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला रुजू. परवा दिवशी माझा मेळावा आहे पनवेलला, तिथे जे काय बोलायचं त्या विषयावरती बोलू. इंडिया त्यामध्ये तुम्ही जर का स्वतंत्र वेगळे अगोदर म्हटलं की मी एकटं लढणार तर मग तुम्ही कसं बघता? दोन अलायन्स आणि मी कोणाला बघत नाही, मी मलाच बघतो. आमचं काम चालू राहील.